इगतपुरीमध्ये एक दुःखद घटना जी आहे ती घडलेली आहे. खेडेगाव होता आणि या खेडेगावमध्ये रस्त्याअभावी एका महिलेचा, गरोदर महिलेचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे. आपल्यासोबत स्थानिक आमदार आहेत. सर, अत्यंत दुःखद ही घटना आहे. काय नेमकं, कुठली ही घटना घडली, काय परिस्थिती होती? अतिशय वाईट घटना घडली. ही कुठेही घडू नये, कोणाच्याही घरात घडू नये. परंतु मी खरोखर गेल्या 1997 पासून जिल्हा परिषदमध्ये तळागाळात काम करत असताना, नमस्ते, मला सगळी त्याची जाणीव आहे. 3.5 वर्षापासून मी सतत या रस्त्याची मागणी करतोय. राज्यस्तरीय आदिवासी उपयोजनेत मागणी केली, परंतु त्याला व्हीआर उड्यार नंबर नसल्यामुळं तो इथे येऊन तो रस्ता रद्द होतो. तिकडनं पाठवला, त्याला व्हीआर उड्यार नसल्यामुळं तो रस्ता इथं कट होऊन जातो. जिल्हा डिप्युटीसीमधून त्या ठिकाणी मी सुचवतो, त्या ठिकाणी सुद्धा त्याला PCI 1, PCI 2, PCI 3 नसल्यामुळे तिथंही रस्ता रद्द होतो. म्हणून माझी विनंती आहे शासनाला की अनेक महाराष्ट्रामध्ये अशा वाड्या वसत आहे की त्या ज्या काही शासनाच्या ज्या अटी आहे त्या अटी पहिल्या शिथिल केल्या पाहिजे. या अटी शिथिल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वाड्या वसल्याचे रस्ते होत नाही. आता स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी तिथं नाराज झाले, पण आमची आमदार निधी 300 वाड्या 200 गावं असे वस्त्या राहत्या, त्याला आमदार निधी त्या ठिकाणी पुरवू शकत नाही. आता 3.5 किलोमीटर रस्ता पूर्ण घाटाचा रस्ता आहे आणि त्या घाटाच्या रस्त्याला पूर्ण आमदार निधी देऊ शकत नाही. पण माझी विनंती आहे की ही एवढी घटना व्हायच्या अगोदर जर शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं आणि त्या अटी शिथिल केलं तर 100% महिलेचा आणि बाळाचा, अर्भकाचा मृत्यू झालेला आहे. नेमकं जबाबदार आता कोण? स्थानिक प्रशासनाने लक्ष दिलं नाही म्हणून हे सगळं घडलं. नेमकं जबाबदार या ठिकाणी जे काही शासनच त्या ठिकाणी जबाबदार आहे. का शासनाने वारंवार मी मागणी करतोय, जुनवणीवाडीचे मी पत्र देतोय का जुनवणीवाडीचे तळोक कमीत कमी प्रत्येक बजेटमध्ये मी तो काम पाहिलं 1 नंबरला ठेवतो, परंतु त्याला व्हीआर उड्यार नंबर नसल्यामुळं ते काम मंजूर होत नाही. जिल्हा परिषद डिप्युटीशी आली तिथंसुद्धा तिथं पहिलं 1 नंबरनं देतो. मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये सुद्धा ते काम नाम सुचव, तिथंही ते काम कट झालं. अनेक वेळा मागणी केली पण तो रस्ता झाला नाही. कमीत कमी 3.5 वर्षामध्ये ज्या ज्या वेळेस अधिवेशन झालं त्या प्रत्येक अधिवेशनामध्ये मागणी केलेली, माझे लेटर पेडवरून मी दिलेलं आहे. डिप्युटीसीमध्ये प्रत्येक वेळेस मागणी केलेली. तिथं माळी माजी जिल्हा परिषद सदस्य माळी मामा असतील, माजी जिल्हा परिषद कावजी ठाकरे असतील, तिथं संघटनेचा पदाधिकारी त्याच गावात राहतो राजूजी गांगड, वारंवार माझ्यावर त्यांचे लेटर पेडवर जात आहे. माजी आमदार गांगड बाबा, माजी आमदार म्यांगळसाहेब, सर्वांनी मागणी केली. माझ्या मागणीनुसार मी 3.5 वर्षापासून पाठपुरावा करतोय. शासनाला माझी हात जोडून विनंती आहे का शासनाने ज्या काही आटी आहे वाडी वस्त्यासाठी त्या पहिल्या शिथिल करावा आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना न्याय द्यावा, एवढीच माझी विनंती. साहजिकच आहे, स्थानिक आमदार हिरामन कोसकर आपल्यासोबत होते. त्यांनी म्हटलेलं आहे की जो मृत्यू झालेला आहे महिलेचा किंवा त्या अर्भकाचा त्याला शासन जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलंय. कॅमेरामॅन गणेश सोबत विनायक डावरू, टीव्हीएन मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.